मंत्रालयातला एक भाग सकाळपासून अंधारात आहे. मंत्रालय विस्तारित इमारतीमध्ये एका भागात सकाळपासून वीज नाही. पाणी पडून शॉर्ट सर्किट झाल्यामुळे इथला वीज प्रवाह खंडित झाला, मात्र यामध्ये कुठले नुकसान झाले नाही. वीज प्रवाह नसल्यानं या भागातील 10 मंत्र्यांची कार्यालयं तसंच इथलं सर्व कार्यालयातील कामकाज ठप्प झालेलं आहे. बघा, जिथून राज्याचा कारभार आखला जातो, तिथून राज्याचा कारभार होतो, अत्यंत महत्त्वाची अशी मंत्रालय विस्तारित इमारत आहे, तिथलाच एक भाग अंधारात आहे. 10 मंत्र्यांचं कार्यालयीन कामकाज त्यामुळे ठप्प झालेलं आहे. मंत्रालयातील एक भाग सकाळपासून अंधारात आहे, ज्या इमारतीतून संपूर्ण राज्याचा कारभार होतो त्या मंत्रालयातल्या महत्त्वाच्या इमारतीतलाच भाग सकाळपासून अंधारात. आणि सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी. राज्याचा कारभार ज्या मुख्य इमारतीमधून चालतो त्या मंत्रालयामध्ये, मंत्रालयाच्या एक्सटेन्शन मंत्रालयामध्ये मी आत्ता उभा आहे आणि या मंत्रालयाच्या काही भागात लाईट गेलेले बघायला मिळतात. या मंत्रालयाच्या भागामध्ये ज्या ठिकाणी लाईट गेलेत, संपूर्ण 7 मजल्यांवर त्या ठिकाणी लाईट गेलेले आहेत. सकाळपासून ही वीज या ठिकाणी उपलब्ध नाही आहे आणि या मंत्रालयामध्ये एकनाथ शिंदे असतील, दिलीप वळसे पाटील असतील, दादा भुसे असतील, त्याचबरोबर अशोक चव्हाण असतील, संजय राठोड असतील, असे विविध मंत्र्यांची त्या ठिकाणी कार्यालय आहेत. मात्र ही सर्व कार्यालय सकाळपासून अंधारात आहेत. ज्या पद्धतीने आपण काम चालू आहे, आपण बघतो युद्धपातळीवर काम चालू आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही सगळी दुर्घटना घडल्याचं म्हटलं जाते, अर्थात कुठलीही जीवितहानी किंवा कुठलेही नुकसान या ठिकाणी झालं नाही. तत्काळ या ठिकाणी सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. पाणी पडल्यामुळे अशा पद्धतीचं शॉर्ट सर्किट झाल्याचं बोललं जात आहे. बघूया कशा पद्धतीनं हे काम लवकरात लवकर पूर्ववत सुरू होत आहे. मात्र ज्या पद्धतीनं राज्यामध्ये गेल्या काही दिवसात शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्रालयाला एक मोठी आगसुद्धा या ठिकाणी लागून गेलेली आहे आणि असं असताना सुद्धा पुरेशी खबरदारी घेतली जात नाही, हेच यावरून दिसून येतं. मंत्रालयामधील असे काही भाग हे सकाळपासून अंधारात असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. बघूया आता राज्याचा कारभार, जो मुख्य कारभार ज्या इमारतीमधून चालतो ज्या मंत्रालयातून चालतो, तिथं आता कशा प्रकारे पुन्हा एकदा वीज प्रवाह सुरळीत सुरू होत होते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश अमित जोशी, Zee24 मुंबई. सर्वसामान्यांना ही लस 1000 रुपयांना देण्यात येईल असं सीरमचे CEO आदर पुनावाल्यांनीही ही माहिती दिलेली आहे. महत्त्वाची बातमी आहे. सीरमकडून मात्र सरकारला ना नफा ना तोट्यावर ही लस देण्यात येणार आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे CEO आदर पुनावाला यांनी दिलेली आहे. सर्वसामान्यांना 1000 रुपयांना ही लस मिळणार आहे. बघा, या लसीची किंमत किती असणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र सीरमचे CEO आदर पुनावाला यांनी ही माहिती दिलेली आहे की सर्वसामान्यांना 1000 रुपयांना ही लस मिळणार आहे. मात्र सीरमकडून सरकारला ना नफा ना तोट्यावर लस दिली जाणार आहे. प्राइवेट मार्केट में जो लोगों को पैसा दे के खरीदना है वो 1000 रुपये की MRP में होगी, मगर ये परमिशन आज तक नहीं आई है क्योंकि हम जो वैक्सीन 200 रुपये में गवर्नमेंट को दे रहे हैं और जो वो फ्री आम आदमी को मिलने वाली है, उसका क्या पॉइंट है कि सब हेल्थ केयर वर्कर्स, एल्डरली लोग, जो एज के बूढ़े लोग को देना है पहले, और जो वनरेबल लोग हैं जिसके हेल्थ कंडीशंस हैं उनको पहले सुरक्षित बनाना है. और यही मोदी जी के ये ऑब्जेक्टिव है और प्लान है, और उसके बाद आम आदमी और सब दूसरे लोगों को भी दे सकते हैं, जो आप और हम जैसे एज के और जो हेल्दी लोग हैं उनको भी वैक्सीन बाद में 1-2 महीने के बाद मिल सकता है.